रावसाहेब दानवे आज पुन्हा एकदा अर्जुन खोतकर यांच्या भेटीला पोहोचलेत. जालन्यामध्ये दोघांची एकत्रित प्रचारसभा होणार असल्याची माहिती मिळतीय. मनोमिलन झाल्यानंतर आज पुन्हा एकदा दोघांची भेट होत असल्याची माहिती मिळतीय. याआधी सुद्धा अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये गाठीभेटी झालेल्या आहेत. खरं तर या दोघांमध्ये जे काही राजकीय मतभेद होते ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत, पण या निवडणुकांच्या निमित्तानं या दोन मोठ्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा मनोमिलन होताना दिसतंय आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा दोघांची भेट होतीये. रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रवी, मनोमिलन झालेलं आहे, सातत्यानं गाठीभेटी होत आहेत, काय अर्थ लावायचे असेल? प्रज्ञा, लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुवातीलाच रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने दोघांची भेट झालेली होती. त्या भेटीमध्ये अर्जुन खोतकर हे सहभागी देखील झाले होते प्रचारामध्ये. मात्र मधल्या काळामध्ये त्यांच्यात पुन्हा काय बिनसलं, कारण दोघं वेगळे झाले. अर्जुन खोतकर हे अलिप्त राहायला लागले, अर्थात त्याचं कारण वाशिम किंवा शिंदेच्या शिवसेनेचा प्रचार आहे अर्जुन खोतकरांनी सांगितलं होतं. त्यानंतर मधला दुरावा कुठंतरी कार्यकर्त्यामध्ये चर्चा होती. शिवसेना आणि भाजपचं या ठिकाणी मनोमिलन होत नसल्याची चर्चा असल्यामुळे कुठंतरी कार्यकर्त्यामध्ये संभ्रम होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये चर्चा झाली. त्यांच्या वादाचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. दोघांमध्ये कुठेतरी राजकीय वर्चस्वाची लढाई यापूर्वी झालेली आहे, त्यामुळे दोघा चर्चा होऊन एक मत झाल्याची त्यांनी जाहीर केलं. आणि त्या अनुषंगाने आज दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद संयुक्त एक बैठक सुद्धा कार्यकर्त्यांची ठेवलेली आहे. एक सभा देखील त्या ठिकाणी प्रचार सभा होणार आहे रावसाहेब दानवेची. आता ह्या बैठकीनंतर हे दोघं एकत्रित झाल्यावरती ठाम शिक्कामोर्तब झालेलं आहे. यापूर्वी मात्र बरोबर आहे, हे दोन्ही नेते आता एकत्र आल्यानंतर त्यांच्या या गाठीभेटी, एकत्र होणाऱ्या प्रचारसभा, याचा निवडणुकांमध्ये नेमका काय परिणाम दिसतो हेही पाहावं लागेल. रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.